ब्रॉट टू यू बाय वी गार्ड। लोकसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या काही तासावरती येऊन ठेपलाय। शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सुद्धा यावेळेला निवडणूक लढली। आपल्यासोबत स्वतः रविकांत तुपकर आहेत। भाऊ काय सांगाल, अवघ्या काही तासावरती निवडणुकीचा निकाल येऊन ठेपलाय, मनात काही धाकधूक आहे? धाकधूकवाला मी माणूसच नाही मुळामध्ये, मी खूप बिनधास्त माणूस आहे। माझा जर का चळवळीतला आणि आतापर्यंत सगळा तुम्ही अभ्यास केला तर माझा मूळ स्वभाव असा आहे की परीक्षा चांगली द्यायची, अभ्यास चांगला करायचा, हार्डवर्क करायचं, परिणामाची चिंता करायची नाही। मी कधी परिणामाची चिंता करत नाही। तुम्ही अख्ख्या निवडणुकीत जरी पाहिलं असेल तर मी एकमेव उमेदवार होतो की मी बिनधास्त होतो प्रचार करताना। उनका बैकअप सिर्फ कलता और हमारा चांता। हमारा नेता कैसा हो, जो नॉनस्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार। माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला एक टक्का टेन्शन दिसलं नसेल ना? आताही नाही, मला निकालाची चिंता नाही। माझी निवडणूक जनतेनं ताब्यात घेतली आहे, जनतेनं पैसा लावला, जनता फिरली, स्वतः लोकांनी माझ्यासाठी सगळं काम केलेलं आहे, त्यामुळं 100% विजय हा जनतेचा होणार याच्यावर मला विश्वास आहे। मला कशाची पर्वा नाही आणि तसे आम्ही चळवळीतले कार्यकर्ते यश अपयशाची चिंता कधी करत नाही। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो, जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गॉट एसी स्टेबिलाईजर का चमत्कार। लक्षात ठेवा, चळवळ आमचा आत्मा आहे, राजकारण आमच्यासाठी दुय्यम आहे। चळवळ करता करता जर राजकारण करता आलं तर करायचं, पण राजकारणासाठी चळवळ गहाण ठेवून आपला स्वाभिमान गहाण ठेवायचा, याच्यातले आम्ही प्राणी नाही आहोत। त्यामुळे बिनधास्त जगायचं, मी अजिबात टेन्शनमध्ये नाही आहे आणि माझा सत्यावर विश्वास आहे। सत्य परेशान होऊ सकत आहे लेकिन पराजित नाही। ज्या पद्धतीनं प्रतिस्पर्धी उमेदवार दावा करतायत विजयाचा, कसं पाहता तुम्ही याकडे? नाही, आता कसं आहे की त्यांच्या कार्यकर्त्यांचं मनोबल टिकवण्यासाठी ते असे दावे करत असतात सगळे लोक। आता सगळेच जर म्हणतील आम्ही 2-2 लाख निवडून येतो, बाकीच्यांना काही मत ठेवणार का नाही शिल्लक? म्हणजे आता परिस्थिती अशी आहे की चुरशीच्या लढती झालेल्या आहेत आणि मी काही इतर उमेदवारांसारखा हवेत गोळीबार करण्यातला प्राणी नाही की हम इतक्या लाखाने येऊन तितक्या लाखाने येऊ। मी खूप जमिनीवरचा कार्यकर्ता आहे, निकाल उद्या लागणारच आहे काही तासानंतर, त्यामुळे आज आम्ही काही दावे करायचे आणि उद्या निकाल वेगळा लागायचा त्याच्यात काही अर्थ नाही। चुरशीच्या लढती झालेल्या आहेत, मी तुम्हाला 100% सांगतो। ज्यांनी ज्यांनी निवडणुका लढल्या त्यालाही लवकर अंदाज येत नाही आणि निवडणुकीच्या निकालाचा अंदाज आधी आला असता तर मग निकाल लावायचं काम काय होतं? आधीच मिरवणुका काढल्या असतात लोकांनी। मला त्या एक्झिट पोलमध्ये आणि या दाव्यांमध्ये काही तथ्य वाटत नाही। निकाल येईल, निकाल आल्यानंतर सगळं चित्र स्पष्ट होईल। पण निवडणुकीच्या वेळेला ज्या पद्धतीनं खालच्या पातळीवरती राजकारण केलं, खालच्या पातळीवरती आरोप प्रत्यारोप झालेत, तुमच्यावरती सुद्धा आरोप प्रत्यारोप झालेत, धमक्या मिळाल्या, कशा पद्धतीनं तुम्ही याकडे पाहता? नाही, खरं तर मुळामध्ये ही दुःखदायक गोष्ट आहे की मी कधी राजकारणामध्ये किंवा प्रचारामध्ये माझा स्तर सोडला नाही। मी कायम धोरणावर बोलत राहिलो, विद्यमान खासदारांना प्रश्न विचारत राहिलो आणि प्रश्न विचारण्याचा आम्हाला अधिकार आहे, पण आमच्या प्रश्नांची उत्तरं त्यांच्याकडे नसल्यामुळं त्यांनी मग खालच्या पातळीवर मारामारीची भाषा, संपवण्याची भाषा, शिकार करण्याची भाषा, मर्डर करण्याची भाषा, उद्ध्वस्त करण्याची भाषा, माझा शर्ट किती रुपयाचा आहे, माझा शूज किती रुपयाचा आहे, माझ्या बायकोवर टीका, माझ्या लेकरा बाळावर टीका, अतिशय खालच्या स्तरावर त्यांनी टीका केली। त्यांचे संस्कार तसेच, माझे संस्कार तसे नाही आणि त्यांची लेवल तशी असल्यामुळे ते तसेच टीका करणार, पण त्यांच्याकडून वेगळ्या अपेक्षा काय करता? पण त्यांनी त्यांनी सुद्धा तुमच्यावरती आरोप करताना असं असं म्हटलं होतं की रविकांत तुपकर हे सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतायत। हे बघा, सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न मी कधी केलेला नाहीये। 22 वर्ष माझा संघर्ष लोकांसाठी, 22 वर्षापासून पूर्ण वेळ रस्त्यावर आहे। मी 1 रुपयाच्या संपत्ती कमावली नाही, मी माझं घरदार लोकांसाठी उद्ध्वस्त केलं, मी महाराष्ट्राचा कानाकोपरा पिंजून काढला, शेकडो पोलीस केसेस अंगावर घेतल्या, तुरुंगवाल्या केल्या, लोकांच्या पीक विम्याचे पैसे मिळून दिले, लोकांना नुकसानीचे पैसे मिळून दिले, कर्जमुक्ती करायचं आंदोलन सुद्धा आम्हीच केलं, अनेक वेळा शेतकऱ्यांच्या शेतमजुरांच्या पदरात न्याय मिळून देण्याचं काम आम्ही केलं। त्यामुळे यांच्यासारखं दुसऱ्याचे फोटो लावून सहानुभूती मिळून किंवा मतं मागायची वेळ माझ्यावर कधी झालेली नाही। मी कधी दुसऱ्याचा फोटो लावला नाही, मी पक्षावर निवडणूक लढलो नाही, मी स्वतःच्या कर्तृत्वावर लढलो आणि स्वतःचाच फोटो लावून लढलो। अगदी शेवटच्या क्षणी तुम्हाला राजू शेट्टी यांनी पाठिंबा दिला होता, त्याचा काही फायदा झाला तुम्हाला? त्यांनी मला फोनवर औपचारिक पाठिंबा दिला होता, आता मला माहित नाही त्याचा किती फायदा झाला काय नाही, पण मी तुम्हाला सांगू का, मला नेते कोणी असू द्या, गाव पातळीपासून वरच्या पातळीपर्यंत कोणताही नेता माझ्या बाजून राहिला नाही।
माझ्या बाजूने फक्त सर्वसामान्य माणूस राहिला, तरुण, महिला, बेरोजगार, अतिशय मध्यमवर्गीय लोक माझ्या बाजूने राहिले आणि सामान्य लोकांच्या भरोशावरच मी या प्रस्थापित पुढऱ्यांच्या नाकात दम आणण्याचं काम केलं. नक्कीच. तर हे होते शेतकरी नेते रविकांत तुपकर. विजय हा जनतेचाच आहे आणि होणार असा दावासुद्धा यांनी या ठिकाणी केला आहे. कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, उडाण. ब्रॉट टू यू बाय वी गार्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.